नमस्कार, मी विनोद खोबरागडे, तलाठी बरोरा, डिस्ट्रिक्ट चंद्रपूर। व्हिडिओ दाखल तयार करण्याचे कारण की आता नुकताच माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे मी एक रिट पिटिशन दाखल केलं होतं, आणि त्या रिट पिटिशनमध्ये माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार ज्योती, एसडीओ साहेब राजोरा, तत्कालीन तलाठी नगराळा, माणिकगड सिमेंट कंपनी आणि एलएनटी कंपनी या विरुद्ध यांनी हजारो करोड रुपयाचा महसूल बुडवल्यामुळे, कर चोरी केल्यामुळे आणि कोसंबी एसटीच्या आदिवासीवर अन्याय केल्यामुळे, त्यांच्या जमिनी बेकायदेशीर बळकवल्यामुळे या विरुद्ध मी 2013 यांच्या दस्तऐवज पुराव्यासह घोटाळा उघडकीस आणलं होतं, परंतु शासन प्रशासनाने आणि इथल्या लोकप्रतिनिधीने, आमदार खासदार मंत्र्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे मी व्यथित होऊन राष्ट्रीय संपत्तीची कर चोरी झाल्यामुळे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलो। पिटिशन क्रमांक 657/2021 होती। 28 तारखेला त्या पिटिशनमध्ये सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये माननीय न्यायमूर्ती बी एम देशपांडे साहेब आणि न्यायमूर्ती अमित बोरकर साहेब यांनी त्या पिटिशनमध्ये नोटीस इश्यू केलेली आहे आणि नोटीस इश्यू करून त्यांना 8 आठवड्याची मुदत दिली आहे उत्तर दाखल करण्याची। माझी या प्रकरणामध्ये प्रार्थना केलेली आहे, मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये 15/11/84 पासून जेवढे जिल्हाधिकारी महोदय चंद्रपूरमध्ये आले आतापर्यंत, या जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या अधिकार आणि कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे, राष्ट्रीय संपत्तीची हजारो करोड रुपयाची कर चोरी करण्यास कंपनीला मदत केल्यामुळे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सर्वावर फौजदारी कारवाई करणे, कंपनीवर फौजदारी कारवाई करणे, इथल्या कुसंबीच्या आदिवासींना न्याय देणे, त्यांना 25 लाख रुपये एकप्रमाणे मोबदला देणे, त्यांच्या घरपीचे एकाला नोकरी देणे आणि त्यांच्या गावाचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करणे इत्यादी मागण्या घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलो आणि एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आणि एक गव्हर्नमेंट तलाठी म्हणून मी ही पिटिशन दाखल केलेली आहे। कोर्टाने ही माझी पिटिशन ॲडमिट केलेली आहे आणि त्यांच्यावर संबंधित प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी महोदयसह कंपन्यावर नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्या पुढील 30/11/2021 म्हणजे 8 आठवड्याची त्यांना उत्तर दाखल करण्याची संधी दिलेली आहे। मी हा व्हिडिओ यासाठी म्हणजे प्रसिद्ध करत आहे की मी एक तलाठी जॉबवर असल्यामुळे आणि आजही ऑन ड्युटीवर असल्यामुळे मी पत्रकार परिषद घेऊन जनतेमध्ये जाऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही, त्यामुळे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम 140 करोड लोकसंख्येनं एक सांगणी आहे देशातील नागरिकांना, सुजाण नागरिकांना, पत्रकार बंधवांना सांगणी आहे की तुम्ही आपले अधिकार आणि कर्तव्यसुद्धा पार पाडा आणि आपली राष्ट्रीय संपत्तीची जर चोरी होत असेल तर ती वाचवण्याचा प्रयत्न करणे हे भारतीय संविधानातील आर्टिकल 51(c) नुसार प्रत्येक नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आणि मी पार पाडित आहे, एक गव्हर्नमेंट जबाबदार तलाठी राहून मी पार पाडित आहे, आपण सुद्धा पार पाडावे आणि जिथे कुठे चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असे जे काही महाघोटाळे आहेत, राष्ट्रीय संपत्ती चोरी होत आहे, ते वाचवण्याचा प्रयत्न करावे हा या मागचा माझा व्हिडिओ काढण्याचा उद्देश आहे। आणि आता या प्रकरणामध्ये जे 1984 पासून जे अधिकारी दोषी आहेत हे सर्व महसूल प्रशासनामध्ये खडबड झालेली आहे, खडबड माजलेली आहे आणि या प्रकरणामध्ये या अधिकाऱ्यावर ज्याप्रमाणे आंध्राच्या उच्च न्यायालयाने 5 जिल्हाधिकारी महोदयांना, IAS अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवलेले आहे, त्याप्रमाणे इथे सुद्धा 1984 पासून 2021 पर्यंत जेवढे जिल्हाधिकारी महोदय झाले आणि ज्यांनी आपल्या अधिकार आणि कर्तव्यामध्ये कसूर केले ना, आदिवासी अन्याय केल्यामुळे ॲट्रॉसिटी ऍक्टच्या कलम 3(1)(5) नुसार या अधिकाऱ्या तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणे ही सुद्धा मागणी मी माननीय उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे आणि यांच्यावर आता तत्काळ नोटीस इश्यू झालेली आहे आणि हे सर्व 84 पासून तिथे आतापर्यंत जेवढे अधिकारी जिल्हाधिकारी मोदयपासून तहसीलदार एनजीओ यांच्यावर फौजदारी कारवाई करून यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी सोडणार नाही आहे। माझे एक मी देशाचा जागरूक नागरिक म्हणून आणि जबाबदार तलाठी म्हणून हे मी एक व्हिडिओ तयार करत आहे आणि आता फॉरवर्ड करत आहे। तरी हे सर्व देशातील सुजाण नागरिकांनी आपलं अधिकार व कर्तव्य पार पाडावे नागरिक म्हणून एवढंच या व्हिडिओचा तयार करण्याचा उद्देश आहे। थँक्यू, धन्यवाद, जय भीम, जय भारत।